वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयूचा खर्च झेपत नाही का? काळजी करू नका, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा। तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, SBI हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध। 24 तास आपत्कालीन सुविधा, हाय स्पीड, हाय रिझोल्यूशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी, ECG व्हेंटिलेटर, कार्डियक मॉनिटर, मेडिकल ॲम्ब्युलन्स, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी विभाग, तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग, NIC स्वतंत्र अशी सुविधा, गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य। सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या 40 आमदारांपैकी अनेकांना मंत्रीपदाची स्वप्ने पडतात, त्यात वरचेवर भर पडत आहे। दुसरीकडे 105 आमदार असतानाही भाजपमध्ये शिस्त संयम आहे। महायुतीचे सरकार आल्यापासून भाजपच्या एकाही आमदाराला मंत्रीपदाचे स्वप्न पडलेले नाही। आपण पुन्हा निवडून येऊ याची खात्री शिंदे गटातील आमदारांना नाही का? यामुळेच त्यांना भाजपच्या आमदारांसारखा संयम राखता आला नाही का? असे प्रश्न महाराष्ट्राला पडले आहेत। गेल्या वर्षी सुरत गुवाहाटी प्रकरण घडले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर अनेकांना मंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली। शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट यांना वारंवार पडणाऱ्या स्वप्नांनी तर महाराष्ट्राला भंडावून सोडले आहे। आता त्यात भर पडली आहे काय झाडी काय डोंगर। फेम आमदार शहाजी पाटील यांची मंत्रीपदाची शपथ घेऊनच मी रोज झोपतो, असे काही दिवसांपूर्वी ते म्हणाले होते। 40 आमदारांच्या पक्षाची अशी गत झालेली असताना भाजपच्या 105 आमदारांचा संयम निश्चितपणे वाखाणण्यासारखा आहे। शिंदे गटातील आमदारांनी मात्र आपल्या सत्तेच्या हव्यासाचे जाहीर प्रदर्शन करून हसे करून घेतले आहे। या गटातील आमदार ठराविक अंतराने या हव्यासाचे प्रदर्शन करत असतात। यापैकी संजय शिरसाट हे आता काहीसे शांत झाले असून मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चिन्हे दिसत नसल्याने कदाचित त्यांनी आशा सोडून दिली असावी। शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी तर काही दिवसांपूर्वी पंढरीच्या विठुरायाला मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी साकडे घातले। विठुराया या हा कष्टकरी श्रमिकांचा देव आहे, तो गोगावले यांच्यासारख्या श्रीमंत आमदाराचे गाऱ्हाणे ऐकून घेईल असे वाटत नाही। संजय शिरसाट अपेक्षा व्यक्त करून थकले आणि अखेर शांत झाले। आता या स्वप्नांच्या स्पर्धेत शहाजीबापू पाटील यांनी उडी घेतली आहे। सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आयोजित केलेल्या दिवाळी स्नेह मेळाव्यात ते बोलत होते। मंत्रीपदाची आशा बाळगणारे अपक्ष आमदार बच्चू कडू हेही आता शांत झाले आहेत। कधी मंत्री होईल म्हणून रात्रभर स्वप्न पाहतो, मी शहाजी राजाराम पाटील या राज्याचा मंत्री म्हणून शपथ घेतो की असे म्हणूनच रोज मी झोपतो। गुवाहाटीवरून आल्यापासून मी कधी मंत्री होईल म्हणून रात्रभर स्वप्न पाहतो, कधी कधी तर झोपेतूनही उठतो, असे ते म्हणाले होते। शिवसेनेतून बाहेर पडून गुवाहाटीला गेल्यानंतर तेथून केलेल्या काय झाडी काय डोंगर या वक्तव्यामुळे शहाजीबापू राज्यभर चर्चेत आले होते। त्यावरून त्यांच्यावर टीका झाली तर काही जणांना त्यांचे तसे बोलणे आवडले होते। 105 आमदार असूनही कमी मंत्रीपदे का? दुसरीकडे म्हणजे भाजपच्या गोटात संयम शांतता आहे। भाजप उद्दिष्ट समोर ठेवून वाटचाल करणारा पक्ष आहे। भाजपला महाराष्ट्रातील लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत। नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे, यासाठी त्यांनी राजकीय तडजोड स्वीकारली आहे, सत्तेत दुय्यम स्थान स्वीकारले आहे। सत्ता पुन्हा येईल, समजा यावेळी नाही आली तर त्याच्या पुढच्या वेळी येईल याचा त्यांना विश्वास आहे। त्यामुळेच 105 आमदार असूनही आम्हाला इतकी कमी मंत्रीपदे का, असा प्रश्न भाजपच्या एकाही आमदाराने उपस्थित केला नाही। मला मंत्रीपदाचे स्वप्न पडत आहेत असे भाजपच्या एकाही आमदाराने एकदाही म्हटले नाही, अपवाद चंद्रकांत दादा यांच्या। आम्ही छातीवर दगड ठेवून हा निर्णय स्वीकारला या वक्तव्याचा, अन्यथा पक्षाने दिलेले ध्येय गाठण्यासाठी त्यांचे काम शांतचित्ताने सुरू आहे, पुन्हा निवडून येण्याबाबत त्यांना विश्वासू नाही। शिंदे गटाची स्थिती नेमकी उलट आहे, शिवसेनेतून का बाहेर का पडलो याची वेगवेगळी कारणे या गटातील आमदारांनी दिली आहेत। आपण पुन्हा निवडून येऊ याबाबत त्यांना विश्वास नाही असे त्यांच्या वागण्यावरून दिसून येते। उदाहरण शहाजीबापू यांचेच पाहू, गेल्या निवडणुकीत ते अत्यंत कमी फरकाने म्हणजे 768 मतांनी विजयी झाले होते। त्यांच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक साळुंखे यांची भूमिका महत्त्वाची होती। शिवाय शहाजीबापू हे काही सलग निवडून आलेले नाहीत, यापूर्वी एकदा ते काँग्रेसच्या उमेदवारीवर विजयी झाले होते, हे शहाजीबापूंच्या लक्षात आलेच नसेल। काय झाडी काय डोंगर या संवादापूर्वी त्यांची राज्याला फारशी ओळख असण्याचंही काही कारण नव्हते, म्हणजे ते काही दिग्गज राजकीय व्यक्तिमत्व वगैरे नाहीत। शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली। त्यांच्या टीकेतून अजितदादा पवारही सुटले नाहीत, त्यामुळे त्यांनी या दिग्गज नेत्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतली। आपण काय करतो हे शहाजीबापूंच्या लक्षात आलेच नसेल। शिवाय शिंदे गटाच्या राजकीय गुणधर्माचे वास्तव त्यांनी सर्वांसमोर आणले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। गेल्या निवडणुकीत शहाजीबापू शिंदे यांच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अजितदादा गट, दीपक साळुंखे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती।
आता आगामी निवडणूक लढवणारच असा निर्धार साळुंखे यांनी केलाय. उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार अशा दिग्गजांवर टीका करणारे शहाजी बापू आता साळुंखे यांच्या भूमिकेमुळे मतदारसंघातच घेरले गेले आहेत. आरोग्य योजना, सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय, नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय, पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट. चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला. वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया. वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मस्जिद जवळ, कराड रस्ता, पंढरपूर. संपर्क 84 46 63 63 99.